गेल्या 20 वर्षापासून रखडलेल्या अहमदनगर बीड परळी वैजनाथ या रेल्वे मार्गाच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झालाय. 261 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 50% सहभाग देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलंय. या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी एकूण 2826 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यापैकी 8413 कोटी रुपयांचा खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे. मराठवाड्यातील दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सरकारनं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनं लक्ष घातलं होतं. या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी गेल्या बुधवारी पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी चर्चा केली. थेट पंतप्रधानांनी लक्ष घातल्यामुळे अवघ्या 2 तासात या प्रकल्पाची फाईल मंत्रालयाच्या संबंधित विभागामधून फिरली आणि हा रेल्वे मार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला. नगर बीड परळी रेल्वे प्रकल्प काय आहे पाहूया. नगर बीड परळीला जोडणारा रेल्वे प्रकल्प आहे. 260 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. विविध कारणांमुळे गेल्या 20 वर्षांपासून हा प्रकल्प रखडला गेलेला आहे. प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 2800 कोटी रुपये. ₹1413 कोटी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.